आज आम्ही वाशेरा भिवंडी येथे आलोय. पाहायला गेलं तर आज गेले 11 दिवस आपले हे भूमिपुत्र संघर्ष करते. माझ्या सगळ्या 5 जिल्ह्यातील भूमिपुत्रांना हे सांगणं फार गरजेचं आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे. आज आपण लढा देतोय. आज आदरणीय महाराष्ट्र सरकारचा 80% भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ह्याचा जीआर आहे. दुसरी गोष्ट, माथाडी कामगार योजना ही काय आहे? माथाडी कामगार योजना असं आहे की ज्यांना बेरोजगार आहेत त्यांना योजना त्या योजनेतून काम मिळावं. अर्थात महाराष्ट्र सरकार आणि माथाडी कामगार संघटना ह्या कोणाला तरी बेघर करतात का? कोणाला तरी बेरोजगार करतात का? हा तुम्हाला अधिकार आहे का? नाही. महाराष्ट्र सरकार आणि माथाडी हे करत नाही. सो कॉल कोणीतरी मजुरी करणारे काय बोलतात ते स्वतःला स्वतःला काय ठेकेदार समजून सांगणारे. हे ठेकेदार आहेत ना, ह्यांच्यामुळे हे सगळं होते. आज अतिशय दुर्दैवी बाब आहे. गेले 11 दिवस झाले या फ्लिपकार्ट कंपनीमध्ये आपले भूमिपुत्र वर्षानुवर्ष काम करत होते. त्यांना कामावरून काढून आज कुठल्या तरी मुंबईची इकडे टोळी आणून त्यांनी बसवले. अर्थात आम्हाला कुठल्याही टोळीचा विरोध नाहीये. प्रत्येकाच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. परंतु ज्यांनी जिकडे काम आहे तिथेच करावं. तिकडचं काम इकडे सोडून तुम्ही कराल तर मग आमच्या भूमिपुत्रांनी नक्की करायचं काय? आम्ही काय अशी आंदोलन करत राहायचं? आदरणीय महाराष्ट्र सरकार व आदरणीय जे इकडे प्रशासकीय आहे, प्रशासकीय अधिकारी जे कोणी त्यांना आम्ही नम्रतेचा विनंती करतो. पंचमहाभूतांच्या वतीनं आणि यांच्या युनियनच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनम्रतेचं आवाहन करतोय आणि निवेदन करतोय. इथे अन्याय तर होऊन देणार नाही. काय तर आमच्या राजूजींना इथे सांगतात की तुझा हातपाय तोडू, तुझं हे करू, तुझं ते तोडू. अरे असे धमकी येणारे बरेच आले ना, बरेच गेले आणि अशा न्यायासाठी आम्ही बरेच लढे दिले. तुमच्या धमक्यांना आम्ही दुमत नाही. का दुमत नाही? एकविरा मातेचे लेख आहोत आम्ही, खंडू देवाचे लेख आहोत आम्ही, आम्ही या भूमिपुत्राचे लेख आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावले आहोत की नाही? एकनिष्ठ मावले आहोत आणि सच्चाईसाठी, सत्यमेव जयतेसाठी लढा देणार तो सुद्धा एकाच बेस वरती. तो बेस असेल आमचा कायदा, आमचं आदरणीय संविधान, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. आज काय तर आदरणीय आम्ही VK बुवाजींना भेटलो. त्यांना सुद्धा सांगितलं आम्ही की अशी अशी अडचण आहे. अर्थात ह्यांना जर कामगारच लावायचे होते तर हे होते ना, त्यांना तुम्ही मंडल रजिस्टर करून चढू शकले असते. तुम्हाला बाहेरून मागायची गरज काय? आणि दुसरी गोष्ट, आज एखादा व्यक्ती तुमच्याकडे 11 दिवस येतोय नम्रतेची विनंती करत, तुम्ही आतमध्ये सुद्धा घेत नाही, म्हणजे नक्की तुम्हाला माज कुठला चढलाय. तुमचा माज कुठचाही असेल, परंतु आम्हाला एकच माहितीये, आमचं संविधान माहितीये की नाही? बरोबर. आम्ही जे करणार ते कसं करणार? संविधानात धरून आणि कायदेशीर. कसं? आणि कायद्याला, कायद्याचा विजय असो आम्ही निश्चितप्रमाणे सांगणार. पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना, कामगार नेते साहेबांना, अर्थात उद्योगमंत्री, तुम्हाला सुद्धा आदरणीय उद्योगमंत्रींना सुद्धा विनंती करतो की आपण या अशा सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यावं. कारण अर्थात आपल्या सरकारचा जी आर 80% भूमिपुत्रांना रोजगार, मग ह्यांना बेरोजगार करून कोण सुखी राहणार नाही? हा ठीक आहे, ह्यांना काहीतरी कमिशन भेटत असेल एका दोघांना. अरे तुम्ही एकटे डुकते जण, तुमची पोट तुम्ही भरशाल, पण यांचा तुम्ही घर दार नष्ट करून तुम्हाला काय काय हे भेटणार, आशीर्वाद भेटणार. त्यांचे पोरा बायकांचा शाप घेऊ नका. आणि जर तुम्हाला मराठी भाषा समजत नसेल, इन ऑल द वे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुमच्या भाषेत तुझा सांगतोय की मिस्टर फ्लिपकार्ट और XYZ एनीवन whosoever it may concern, if you are not getting this language, I am talking with you in your language, that we are, you have no right to take us into granted, don't take us into consideration, but you have to take all these things into your initiative. Kai tar you have to take all these things into consideration, that we Bhumiputras have 80% right, and we know how to write for our, know how to fight to our right. Definitely we'll fight and we will take this right of Bhumiputras. तुला हे समजलं नसेल तर दुसरी पण भाषा आहे आणि ती भाषा मराठी नाही रे, कायद्याची. कसली आहे? कायद्याची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भूमिपुत्र एकजुटीचं. येस. भूमिपुत्र एकजुटीचं. येस. जय हिंद, जय भारत, जय शिवराय. काय तर कायदा हा सर्वश्रेष्ठ आणि त्याच मार्गाने आम्ही वाटचाल करणार. धन्यवाद.